हॅलो वेलकम स्टुडंट्स, सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. या सेमिस्टरला मी आपल्याला C++ हा विषय घेणार आहे. आपल्या प्रोग्रामचं आपल्या पेपरचं नाव आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग विथ C++. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट ओरिएंटेड हा शब्द न वापरता, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग हा शब्द न वापरता आपण सगळीकडे OOP हा शब्द वापरतोय. दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. पुस्तकामध्ये पण सगळीकडे OOP हा शब्द लिहिला गेलाय, वापरला गेलाय. आता आपण इंट्रोडक्शन टू C++ बघतोय. त्याच्यामध्ये या स्लाइडमध्ये आपण असं लिहिलंय की सी इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप्ड इन दी 1970s विथ द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. सेकंड, सी प्रोव्हाइड्स अ comprehensive set of features for handling a wide variety of applications such as system development and scientific computations. Third, C++ is an extension of C language. In the most C programs are also C++ programs. C++ supports object oriented programming. Ata baga, C apan magcha semester la baghitle ki C 1970 मध्ये तयार झाली. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम तयार करताना सी तयार झाली. म्हणजे असं म्हणतात की सी आधी झालं की युनिक्स आधी झालं, कारण युनिक्स करताना सी तयार झालं आणि सी करत सी लँग्वेजमधनच युनिक्स सगळं डेव्हलप केलं गेलं. त्यामुळं सी फार महत्वाची लँग्वेज आहे सिस्टीम प्रोग्रामिंगमध्ये. म्हणजे जे आपण आता विंडोज वापरतो, विंडोज 7, विंडोज 8 वगैरे आपण जे ऑपरेटिंग सिस्टीम वापरतोच, त्या सगळ्या सी आणि C++ मधून लिहिल्या गेलेल्या आहेत. सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स जे काय आहेत त्याच्यासाठी ही खास लँग्वेज तयार केली की काय असं म्हटलं जातं. एवढं इझी जातं की सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स वगैरे करायला, स्टॅटिस्टिकल, मॅथमॅटिकल आणि असे डिफरंट कॅल्क्युलेशन्स, अत्यंत कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स करायसाठी या लँग्वेजचा उपयोग होतो. आता काय झालं की मार्केटमध्ये ही सी आहे प्रोसिजरल ओरिएंटेड लँग्वेज आणि डिमांड्स वाढत गेल्या. म्हणजे काय, युजर डिमांड्स वाढत गेल्या, नवीन टेक्नॉलॉजी आली आणि नवीन टेक्नॉलॉजीनुसार त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि त्यानंतर मार्केटमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची रिक्वायरमेंट झाली. म्हणून सी लाच काही बदल करून सी प्रोसिजरल ओरिएंटेडची ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्यात आली. म्हणजेच सी हे पूर्ण C++ मध्ये आहे. म्हणून इथं आपण असं म्हटलं की C++ इज अन एक्सटेन्शन ऑफ सी लँग्वेज. इन दॅट मोस्ट सी प्रोग्राम्स आर ऑल्सो C++ प्रोग्राम. म्हणजे सगळे सीचे प्रोग्राम्स हे C++ प्रोग्राम्स आहेत. आता आपण जे काही करणार आहोत ते C++ प्रोग्राममध्येच पूर्वी आपण सीचे प्रोग्राम्स केले होते. आता एक शेवटचा आपण पॉईंट यात घेतला की सी सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. म्हणजे काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग? म्हणजे काय तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड ह्या लँग्वेजसाठी त्यांनी काही कॅरेक्टरिस्टिक्स ठेवलेल्या आहेत. जी लँग्वेज त्या कॅरेक्टरिस्टिक्स फुलफिल करते त्या लँग्वेजेसला म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता कोणते आहेत त्या? तर फर्स्ट इज इनकॅप्सुलेशन. आता व्हॉट इज इनकॅप्सुलेशन हे आपण बघायचं. इनकॅप्सुलेशन. सेकंड, डेटा हिडन फ्रॉम आउटसाइड द क्लास किंवा आउटसाइड द प्रोग्राम, आउटसाइड यूजर. डेटा हिडन झाला पाहिजे, तो सगळीकडे वापरता आला येता कामा नये. दॅट इज द डेटा हिडन. दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. अँड थर्ड इज रियुजेबिलिटी ऑफ द प्रोग्राम. म्हणजे आपला प्रोग्राम जो आहे, आपलं सॉफ्टवेअर जे आहे, ते पुन्हा परत रियूज दुसऱ्या ऍप्लिकेशनसाठी करता आलं पाहिजे. हे मोस्ट इम्पॉर्टंट थ्री फीचर्स जी लँग्वेज फुलफिल करते त्या लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. आता या स्लाइडमध्ये आपण एक जनरल फॉर्म C++ प्रोग्रामचा बघतोय. त्याच्यामध्ये हा सी सारखाच आहे. बघा, पहिल्यांदा आपण इथं पहिली जी लाईन आहे ती प्रोग्राम डिस्क्रिप्शन म्हणून दोन आपण या ज्या लाईन्स घेतल्या त्याला आपण फ्रंट स्लॅश म्हणतोय. आता C++ मध्ये हे कमेंटसाठी, सिंगल लाईन कमेंटसाठी ही वापरलं जातं. दोन अशा फ्रंट स्लॅश घ्यायचे आणि त्याच्यासमोर तुम्ही कमेंट लाईन लिहू शकता. मोस्टली आपण कमेंट लाईन वी यूज फॉर
प्रोग्राम डिस्क्रिप्शन म्हणजे काय की हा प्रोग्राम कशासाठी केलाय, कुणी केलाय वगैरे हे आपण कमेंट लाईनमध्ये घेणार आहोत. सेकंड लाईन हॅश इन्क्लूड डिरेक्टिव्ज म्हणजे काय, तर ज्या पद्धतीनं सी मध्ये आपण stdio.h फाईल घेतली होती, दॅट इज द हेडर फाईल, वी इन्क्लूड बिफोर आवर प्रोग्राम, म्हणजे आपण जे काही प्रोग्राममध्ये फंक्शन्स वापरणार आहे त्या फंक्शनचे मिनिंग्स या इन्क्लूड डिरेक्टिव्ज मध्ये असतात, म्हणून ती पहिल्यांदा आपल्याला काय करावी लागतात, इन्क्लूड करून घ्यावी लागतात. ह्या लाईनला प्री कंपाईल लाईन असं म्हटलं जातं किंवा प्री प्रोसेसर असंही म्हटलं जातं. त्यानंतरचं एक आपला येतं मेन, इंट मेन घेतलं आपण. इंट मेन इज अवर प्रोग्राम एंट्री पॉईंट, म्हणजे प्रोग्राम सुरू कुठून, आपला प्रोग्राम सुरू कुठून आहे, तर मेन पासून आहे. त्याच्या पुढे इंट काढलेलं आहे मेनच्या समोर, इंट म्हणजे मेन रिटर्न इंटीजर व्हॅल्यू. आता इथं आपण काही लिहिलं नाही तर तो डिफॉल्ट इंटीजर म्हणतो, म्हणजे आपण इंट न लिहिता नुसतं मेन लिहिलं तरी चालतं, तो कन्सिडर करतो इट इज इंटीजर. ठीक आहे, म्हणून आपल्याला शेवटी मग रिटर्न झिरो लिहिले बघा त्या प्रोग्राममध्ये. रिटर्न झिरो म्हणजे तुम्ही तिथे इंट मेन लिहिले म्हणून रिटर्न झिरो लिहिलं. इथं समजा तुम्ही व्हॉइड मेन लिहिलं असतं तर तुम्हाला खाली शेवटी रिटर्न झिरो लिहावं लागलं नसतं. व्हॉइड पण काय आहे, डेटा टाईप आहे, आणि तो काय सांगतो की ते मेन काही रिटर्न करणार नाही. आता जर आपलं मेन पासून प्रोग्राम सुरू होत असेल तर आम्ही रिटर्न कुठून करणार, कुठं करणार, तर आपण मेन मधून ऑपरेटिंग सिस्टीमला रिटर्न करू शकतो. पण आता आपण बिगिनर लेवलला हे एवढं त्याच्यामध्ये डीपमध्ये जायचं नाहीये. मेनच्या समोर जे दोन ब्रॅकेट्स आहेत ना त्याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट्स घेऊन ऑपरेटिंग सिस्टीमकडून काही घेऊ शकतो आणि ऑपरेटिंग सिस्टीमला आपण देऊ शकतो, ही फॅसिलिटी आम्हाला सी प्लस प्लसने दिलेली आहे. त्यानंतर आहेत इथं ओपनिंग ब्रॅकेट आणि खाली शेवटी एक क्लोजिंग ब्रॅकेट, कर्ले क्लोजिंग कर्ले ब्रॅकेट. याच्यामध्ये जे काय आम्ही लिहिणार आहे तो आमचा प्रोग्राम असणार आहे, दॅट इज द ब्लॉक ऑफ अवर प्रोग्राम. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय असणार आहे, मोस्टली इट्स कंटेन्स कॉन्स्टंट डिक्लेरेशन, व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स, आपले प्रोग्रामिंग स्टेटमेंट्स. आता कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल जर तुम्हाला कळालं तर 60% यू लर्न युअर लँग्वेज. ओके, दॅट इज ज्या प्रोग्रामिंग टाईममध्ये ज्याची किंमत बदलत नाही त्याला आम्ही कॉन्स्टंट्स म्हणणार आहे. ठीक आहे, अँड व्हेरिएबल्स ड्युरिंग द प्रोग्रामिंग एक्झिक्युशन द व्हॅल्यूज आर चेंज, दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल. ओके, ठीक आहे, नेक्स्ट. आता ही प्रत्येक लँग्वेज मधली एक महत्वाची कन्सेप्ट आहे, दॅट इज कीवर्ड्स. सी प्लस प्लस कीवर्ड्स. कीवर्ड्स अपीयर्स इन ब्ल्यू इन विज्युअल सी प्लस प्लस अँड सी प्लस प्लस ऑल्सो. इच कीवर्ड हॅज प्री डिफाइंड पर्पज इन द लँग्वेज, दॅट मीन्स दे आर देअर मिनिंग आर डिफाइंड बाय द सी प्लस प्लस. डू नॉट यूज कीवर्ड्स एज अ व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट names. We shall cover the following keywords in the class also: bool, break, case, char, const, continue, do, default, double, else, extern, fails, float, for, if, int, long, namespace, return, short, static, struct, switch, typedef, true, unsigned, void, while, एटसेट्रा एटसेट्रा. दीज आर दी कीवर्ड्स. सी प्लस प्लस आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स अपीयर इन ब्लॉक इन सी प्लस प्लस. अन आयडेंटिफायर्स इज अ नेम फॉर अ व्हेरिएबल, कॉन्स्टंट्स, फंक्शन, ऍड्रेसेस एटसेट्रा. इट कन्सिस्ट ऑफ लेटर्स फॉलोड बाय एनी सिक्वेन्स ऑफ लेटर्स, डिजिट्स अँड अंडरस्कोर्स. आता या ठिकाणी बघा, आपण जे काही प्रोग्राममध्ये नावं देतो, म्हणजे आपण प्रोग्रामर म्हणून जी ज्या ज्या गोष्टीला आपण एक नाव देतो त्याला आपण आयडेंटिफायर म्हणणार आहे. आयडेंटिफायरचं पहिलं हे कॅरेक्टर पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही नंबर घ्या किंवा अंडरस्कोर घेऊ शकता किंवा एनी कॅरेक्टर घेऊ शकता. आता तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण दिले बघा एक्झाम्पल ऑफ व्हॅलिड आयडेंटिफायर्स: फर्स्ट, अंडरस्कोर नेम, एज, Y2000, Y2K, like that we can use
like these names for identifiers. त्यानंतर आपण म्हणते बघा एक्झाम्पल ऑफ इनव्हॅलिड आयडेंटिफायर्स, म्हणजे पहिल्यांदा नंबर आणि त्यानंतर कॅरेक्टर चालणार नाही, म्हणजे 2000Y नाही चालणार, 2Y चालणार नाही, पहिलं हे कॅरेक्टरच पाहिजे. ठीक आहे, आयडेंटिफायर्स कॅनॉट हॅव स्पेशल कॅरेक्टर्स. ठीक आहे, म्हणजे काय, तर तुम्ही असं देऊ शकत नाही एक्स ॲट ॲट द रेट वाय, एक्स क्वेश्चन मार्क वाय किंवा एक्स इक्वल टू वाय अशी नावं देऊ शकत नाही. स्पेशल कॅरेक्टर्स वी कॅनॉट यूज इन आयडेंटिफायर्स, म्हणजे व्हेरिएबलच्या नावाला असू दे, कॉन्स्टंटच्या नावाला असू दे, फंक्शनच्या नावाला असू दे, जे काही म्हणून तुम्ही तुमची नावं त्या प्रोग्राममध्ये वापरणार आहात त्याला आम्ही आयडेंटिफायर म्हणणार आहोत. आणि त्या आयडेंटिफायरचं नाव हे तुम्ही कसं द्यायचं आहे की फर्स्ट कॅरेक्टर मस्ट बी अल्फा बीट ओनली. ओके, त्यानंतर आयडेंटिफायर्स आर ऑल्सो केस सेन्सिटिव्ह, म्हणजे सी प्लस प्लसच केस सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे तुम्ही एखादं नाव जर दिलं असेल, हॅलो असं नाव दिलं असेल आणि स्मॉल मधलं हॅलो म्हणजे इथं खालची शेवटच्या लाईन मध्ये दॅट दी डिफरन्स. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इंट एक्स दिलं असेल, म्हणजे एक्स इज इंटीजर, एक स्मॉल मध्ये घेतला आणि दुसरं इंट एक्स एक्स वाय एक्स कॅपिटल मध्ये घेतलं असेल, तर बोथ आर डिफरंट, देर आर टू व्हेरिएबल्स, ते म्हणजे दोन व्हेरिएबल असे म्हटले जातात. म्हणजेच काय, तर आयडेंटिफायर्स म्हणजे काय, तर आपण प्रोग्राममध्ये जी आपण प्रोग्रामिंगमध्ये नेमिंग करणार आहोत त्या सगळ्याला आपण आयडेंटिफायर म्हणणार आहोत. आयडेंटिफायरसाठी नाव देत असताना, आयडेंटिफायरला आपण नेमिंग करत असताना पहिलं कॅरेक्टरच पाहिजे, अल्फाबीटच पाहिजे, त्यानंतर तुम्ही त्याचा सिक्वेन्स घेऊ शकता, इतर म्हणजे नंबर्स घेऊ शकता, तिसरं म्हणजे त्या नावामध्ये तुम्हाला स्पेशल सिम्बॉल्स असता कामा नयेत. ओके, सी कमेंट्स. कमेंट्स अपीयर्स इन ग्रीन इन सी प्लस प्लस. कमेंट्स आर एक्सप्लेनेटरी नोट्स, दे आर इग्नोर्ड बाय द कंपायलर. देर आर टू वेज टू इन्क्लूड कमेंट्स इन द प्रोग्राम. फर्स्ट इज वी शो हियर, दॅट इज फ्रंट स्लॅश टू फ्रंट स्लॅश अँड दॅट इज फॉर द सिंगल लाईन. अँड मल्टिपल लाईन कमेंट्ससाठी आम्ही असं वापरणार आहे स्लॅश हॅश स्लॅश ऍस्ट्रिक आणि एंडला आम्ही स्लॅश ऍस्ट्रिक स्लॅश वापरणार आहोत. आता कमेंट कशासाठी देतात, तर प्रोग्रामच्या स्टार्टिंगला हा प्रोग्राम कशासाठी आहे याच्यासाठी दिलं जातं. आता दुसरं वाक्यात आपण असं म्हणलंय कमेंट्स आर देर आर कमेंट्स आर एक्सप्लेनेटरी नोट्स, दे आर इग्नोर्ड बाय द कंपायलर. इग्नोर्ड बाय द कंपायलर म्हणजे काय, तर ज्यावेळी आपला जो प्रोग्राम असतो जो आपण हायर लँग्वेज मध्ये लिहिलेला असतो, दॅट कंपायलर कन्व्हर्टेड इन टू ऑब्जेक्ट लँग्वेज म्हणजे मशीन लँग्वेज मध्ये कन्व्हर्ट करत असताना ह्या कमेंट लाईन सोडून देतो, तो कन्व्हर्ट करत नाही. त्या फक्त प्रोग्रामरसाठी असतात की ह्या फ्युचरमध्ये आम्ही ते प्रोग्राम परत मॉडिफाय किंवा डिबग करत असताना ह्या प्रोग्रामचं पर्पज काय होतं हे आपल्याला जर बघायचं असेल किंवा ते लिहून ठेवायचं असेल, तर आम्ही कमेंट लाईन्समध्ये लिहून ठेवू शकतो. सी प्लस प्लस कंपायलर डिरेक्टिव्ह. कंपायलर डिरेक्टिव्ह अपीयर्स इन द ब्ल्यू इन सी प्लस प्लस. द हॅश इन्क्लूड डिरेक्टिव्ह टेल्स द कंपायलर टू इन्क्लूड सम ऑलरेडी एक्झिस्टिंग सी प्लस प्लस कोड इन अवर प्रोग्राम. द इन्क्लूड फाईल इज देन लिंक्ड विथ द अवर प्रोग्राम. देर आर टू फॉर्म्स ऑफ हॅश इन्क्लूड स्टेटमेंट्स. फर्स्ट इज हॅश इन्क्लूड iostream.h for predefined files and within the double quotation mark mylib.h therefore user defined files. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे की आपण जे प्रोग्राम मध्ये वापरणारे फंक्शन्स आहोत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन ऑलरेडी मशीन लँग्वेज मध्ये ह्या फाईल मध्ये सीन देऊन ठेवलेले आहेत, प्रीडिफाईन केलेले आहेत, आणि ती पहिल्यांदा त्या कमांड जर आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये वापरायचे असतील तर त्याचं मिनिंग आपल्याला पहिल्यांदा आपल्या प्रोग्रामशी लिंक करून ठेवावं लागतं, तर त्या प्रोग्राम्स मध्ये एक्झिक्यूट होतात. म्हणून इट्स मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज वी इन्क्लूड प्री कंपाइल डिरेक्टिव्ज इन अवर प्रोग्राम. Programming style. C++ is a free format language, which means that
एक्स्ट्रा ब्लैंक स्पेस और टैब्स बिफोर और आफ्टर आइडेंटिफायर्स ऑपरेटर्स आर इग्नोर्ड. ब्लैंक लाइन्स आर इग्नोर्ड बाय द कंपाइलर जस्ट लाइक कमेंट्स. दे कैन बी मोर देन वन स्टेटमेंट ऑन अ सिंगल लाइन. अ सिंगल स्टेटमेंट कैन कंटेन ओवर सेवरल लाइन्स. आता हे असं द्यायचं कारण काय तर पूर्वी काही लँग्वेज होत्या कोबोल सारख्या काही लँग्वेजेस आहेत किंवा आता जस्ट यू घातलेली नवीन जी लँग्वेज आहे पायथॉन त्याच्यामध्ये आपल्याला एक डेफिनेटली फॉर्मॅट दिलेला आहे की याच कॉलमला हे लिहायचं म्हणजे इतके स्पेस द्यायचे इथं स्पेस द्यायची नाही अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये एक फॉर्मॅट आहे. तसं सी प्लस प्लसला काही फॉर्मॅट नाही आहे. तुम्ही कुठंही लिहा एका लाईनवर बऱ्याच कमांड्स लिहा तरी चालतात. मध्ये एंटर एंटर करून रिकाम्या जागा ठेवून दोन कमांड्समध्ये रिकाम्या जागा ठेवल्या तरी चालतात. ते सगळं तो इग्नोर करून टाकतो म्हणून याला फ्री फॉर्मॅट लँग्वेज असं म्हणतात. आता जरी म्हटलं आपण की ही लँग्वेज फ्री फॉर्म स्टाईल आहे तरीसुद्धा गुड प्रोग्रामिंग करण्यासाठी काही आपण इथं नियम स्टाईल ही फॉलो करायला पाहिजे. तर ती इथं घेतली आपण. इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द रिडेबिलिटी ऑफ आवर प्रोग्राम स्टार्ट द प्रोग्राम विथ हेडर दॅट टेल्स व्हॉट द प्रोग्राम डज. यूज मिनिंगफुल व्हेरिएबल नेम्स. Document each variable declaration with a comment telling what the variable is used for. Place each executable statement on a single line. A segment of code is a sequence of executable statements that block together. Use blank lines to separate different segments of code. Document each segment of code with a comment telling what the segment does. आता याच्यामध्ये आपण काय म्हणतोय जरी फ्री फॉर्मॅट असलं तरी भविष्यामध्ये आपल्याला या प्रोग्राममध्ये काही मॉडिफिकेशन करायचे असतील चेंजेस करायचे असतील वाढवायचे असेल तर त्याच्यामध्ये आम्ही जी व्हेरिएबल्स वापरणार आहेत त्याचं मिनिंगफुल नावं दिली असली पाहिजेत. ते जो काही प्रोग्रामचा कामाचा जो ग्रुप आहे तो एकत्र केला पाहिजे त्याला तिथं कमेंट दिली पाहिजे. दुसरा ग्रुप ज्यावेळी दुसरं काम करणारा जो ग्रुप असेल त्या लाईनचा त्या स्टेटमेंटचा तर त्याला काहीतरी वेगळा मध्ये ब्लँक स्पेस ठेवली पाहिजे त्याला कमेंट दिली पाहिजे. तर भविष्यामध्ये आपल्याला तो प्रोग्राम वाचायला बदलायला सोपं पडतो. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलंय दोन संख्यांची बेरीज कशी करायची सी प्लस प्लस मध्ये. एक सिम्पल प्रोग्राम घेतलाय. हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम डॉट एच दॅट आयओ स्ट्रीम मीन्स इनपुट आउटपुट स्ट्रीम. ठीक आहे. आता ह्यामध्ये खाली जे आपण सी आउट हे वापरलंय किंवा सी इन वापरलंय त्याचं मिनिंग ते आयओ स्ट्रीम डॉट एच मध्ये आहे. म्हणजे याचं मिनिंग जर एक्झिक्यूट व्हायचं असेल त्याच्यावर जर ह्या सी प्लस प्लस न काम करायचं असेल तर त्याचं मिनिंग पहिल्यांदा तुम्हाला याला लिंक करून घ्यावं लागतं. ते आपण लिंक कशाच्या सहाय्याने करतो. हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम डॉट एच या लाईनला काय म्हणतात प्री कंपाईल स्टेटमेंट. प्री कंपाईल म्हणजे आपला प्रोग्राम कंपाईल होण्यापूर्वी ते कंपाईल होतं. का कंपाईल होतं कारण त्यातल्याच कमांड्स आम्ही इकडं खाली वापरल्यात आमच्या प्रोग्राममध्ये वापरलेत. त्या जर एक्झिक्यूट व्हायच्या असतील तर पहिल्यांदा त्याचं मिनिंग त्याला कळालं पाहिजे कारण ते सुद्धा स्टँडर्ड लँग्वेजमध्येच त्यांनी प्रोव्हाइड केलंय. मग हे सगळं स्टँडर्ड लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड का केलंय तर ही लँग्वेज आपण बदलू शकतो. फ्लेक्झिबल लँग्वेज आहे म्हणजे त्यांनी आम्हाला सी जे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे सी प्लस प्लस सी किंवा सी प्लस प्लस डेव्हलप केलं ते कसं डेव्हलप केलं तेच दिलेलं आहे. कशासाठी तर तुम्हाला जर गरज पडली तर ते चेंज करा आणि वापरा यासाठी. आता मेन मध्ये आपण काय लिहिलंय इंट फर्स्ट कॉमा सेकंड आणि सम असे तीन व्हेरिएबल डिक्लेअर केले टाईप ऑफ इंट. म्हणजे इथं तीन व्हेरिएबल तयार झाले त्यांना जागा रिझर्व झाले टू बाईट जागा रिझर्व झाले आणि त्याच्यामध्ये आम्ही 32,767 वजा ते 32,768 पॉझिटिव्ह नंबर पर्यंतचा नंबर आम्ही इथपर्यंत सेव्ह करू शकतो. आता सी आउट वापरले बघा आपण सी आउट आणि आपण दोन लेस दॅनची चिन्ह वापरलेत. ठीक आहे. ऍक्च्युली ह्या चिन्हाला लेफ्ट बीट शिफ्ट बीट ऑपरेटर असं म्हणतात पण इथं आपण त्याला म्हणणार आहे एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. ठीक आहे. तर ह्या एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर समोर डबल कोटेशन मध्ये आम्ही असं लिहिलंय आय जस्ट लर्न हाऊ टू ऍड टू नंबर्स टुगेदर. ओके.
आता एंड एल वापरू शकता किंवा इथे तुम्ही बॅकस्लॅश एन वापरू शकता. बॅकस्लॅश एन वापरलेलं सोपं पडेल आपल्याला. एंड एल म्हणून ई एन डी एल म्हणून पण एक आहे कमांड, पण आपण त्याच्याऐवजी काय वापरू बॅकस्लॅश एन. ही आता बॅकस्लॅश एन काय करतं तर नेक्स्ट लाईनला जातं, ठीक आहे. त्यानंतर पुढच्या ओळीला आपण असं म्हटलंय की सी आउट. गिव मी द फर्स्ट नंबर. त्यानंतर आम्ही सी इन मध्ये काय केलंय, फर्स्ट नंबर इनपुट करून घेतला, ठीक आहे. म्हणजे आम्ही काय केलंय बघा, इथं आम्ही इनपुट केलं, इथं साईन वेगळा आहे बघा. ह्याला म्हणतात इन्सर्शन ऑपरेटर, ठीक आहे. पहिलं आपल्या आपण काय म्हटलं सीआउटला काय वापरलं, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरलं, आणि इथं वापरतो आपण इन्सर्शन ऑपरेटर वापरतोय. म्हणजे आम्ही जी काही व्हॅल्यूज टाकेन कीबोर्डवरून ती आपण या फर्स्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय, ठीक आहे. त्यानंतर आम्ही म्हणतोय की सेकंड नंबर म्हणजे दुसरा, गिव मी द सेकंड नंबर, दुसरा नंबर आम्हाला इनपुट द्या तुम्ही कीबोर्डवर, द्या अशा पद्धतीचा मेसेज आपण दिलाय. आणि त्या ठिकाणी आम्ही काय करतोय सी एन मध्ये सेकंड नंबर आपण ऍक्सेप्ट करून घेतोय. त्या दोघांची बेरीज आम्ही सम मध्ये ऍड करतोय. बघा सम इज इक्वल्स टू फर्स्ट प्लस सेकंड, म्हणजे फर्स्ट मध्ये साठी आम्ही जी व्हॅल्यू दिली ती आणि सेकंड मध्ये दिली त्याची व्हॅल्यू आम्ही ही त्यांची बेरीज आम्ही स्टोअर करतोय सम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. आणि खाली खालच्या ओळीला सी आउट मध्ये आम्ही त्या व्हॅल्यूज प्रिंट करतोय. म्हणजे ती व्हॅल्यू आम्ही खाली तर प्रिंट केली आहे, सम व्हॅल्यू प्रिंट केली आहे. तर इथं फरक बघा काय, तर जर आहे तसं स्टेटमेंट आम्हाला प्रिंट करायचं असेल तर डबल कोटेशन मध्ये दिलं आहे आम्ही, आणि जर ती त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर फक्त नाव आम्ही दिलेलं आहे, ठीक आहे. तर आणि इथं रिटर्न आम्ही झिरो घेतलंय कारण आम्ही वरती इंट मेन असं वापरलंय, दॅट मीन्स वी रिटर्न इंटीजर व्हॅल्यू, आम्ही इथं रिटर्न झिरो केलेलं आहे.